नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण एक पॉईंट एकमधील आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्याचिन्हे या उपघटकावर जी टेस्ट घेतली ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडवलीत त्या टेस्टमध्ये तब्बल एक हजार पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला परंतु ही टेस्ट जेव्हा सोडवून तुम्ही सबमिट केली त्यावेळेला सगळे रिस्पॉन्सेस माझ्या मोबाईलवर या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या टेस्टचे जे काही अनालिसिस आहे ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे या ठिकाणी आपल्याला काही मध्ये काही मुद्दे सांगितलेले आहेत इथे मला तुम्ही मिळवलेल्या गुणांची आकडेवारी दिसत आहे आपल्याला इथं वीस पैकी वीस गुण गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथं दिसत आहे एकशे साठ मुलं असे आहेत की ज्यांनी एक, एक हजार पंधरापैकी एकशे साठ मुलांनी वीस पैकी वीस गुण मिळवलेले आहेत या व्हिडिओच्या शेवटी मी त्या एकशे साठ मुलांच्या नावांची यादी आपल्याला दाखवणार आहे मग सगळ्यात जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी कोणते आहेत तर अठरा गुण मिळवणारे ते तब्बल दोनशे चार विद्यार्थी आहेत परंतु आणखी एक गोष्ट अशी निदर्शनाला आलेली आहे की अगदी दहा पेक्षा पण खाली काही विद्यार्थी आहेत म्हणजे शंभर जवळपास विद्यार्थी दहा गुण मिळवणारे आहेत त्यापेक्षाही कमी गुण मिळवणारे काही विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत यासाठी तुम्ही पाठवलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे आणि त्याचा सराव करणं गरजेचं आहे आणि मगच आपण टेस्ट सोडवायला हवी आणखी एक गोष्ट निदर्शनास आली की काही विद्यार्थ्यांनी ही टेस्ट दोन वेळा सोडवलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना देखील मी अशी विनंती करतो की टेस्ट एकदाच सोडवायची आहे या ठिकाणी मला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतात की कोणी दोन वेळा टेस्ट सोडवलेले आहे कोणी तीन वेळा टेस्ट सोडवलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना आपण ग्रुपमधून बाहेर काढण्याची कारवाई करणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा फ्रिक्वेंटली मिस द क्वेश्चन्स म्हणजे की टेस्ट सोडवून झाल्यानंतर दहा प्रश्नांपैकी सगळ्यात जास्त चुकलेला प्रश्न म्हणजे हा सहावा प्रश्न पाच अंकी एकूण संख्या किती आहेत तर हा प्रश्न अतिशय सोपा असताना देखील फक्त एक हजार पैकी चारशे चौतीसच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न करेक्ट सोडवलेला आहे म्हणजे बरोबर आलेला आहे उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचा हा चुक प्रश्न चुकलेला आहे या प्रश्नाविषयी आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोतच चला मग आता आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे जवळपास आठशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी हा प्रश्न बरोबर सोडवलेला आहे एक हजार पंधरापैकी पण अद्यापही सत्तावीस मुलं सत्तेचाळीस मुलं आणि बावन्न मुलं असे आहेत की या सोप्या प्रश्न देखील चुकलेले आहेत प्रश्न किती सोपा आहे सदतीस लाख बावन्न हजार आठशे शहाण्णव ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचे म्हणजे दिलेले आकडे मराठीमध्ये आहेत आणि तुम्हाला ते आकडे इंग्रजीत कोठे आहेत हे शोधायचं आहे पहिला पर्याय तर स्पष्ट दिलेली संख्या जशीच्या तशी मराठीतच आहे दुसऱ्या संख्येत मात्र काही मुलं फसलेली आहेत शेवट पहा बरं आठशे एकोणसत्तर दिसतं इथं आणि दिलेल्या संख्येत आठशे शहाण्णव आहे यासाठी तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर उत्तर काळजीपूर्वक पहायची आहेत पर्यायांमध्ये थोड्या थोड्याच गोष्टींमध्ये फसवलेलं असतं त्यामुळे पर्याय नीट पूर्ण सगळा बरोबर असल्याची खात्री करा आता सुरुवातच इथं पस्तीस लाख आहे तिसऱ्या पर्यायामध्ये आणि दिलेल्या संख्येची सुरुवात सदतीस लाख आहे तरीही बावन्न मुलांनी हा पर्याय निवडलेला आहे हे चुकीचं दिसतंय पर्याय येणार आहे शेवटचा चौथा तो आठशे एकोणनव्वद मुलांनी बरोबर सोडवलेला आहे दुसरा प्रश्न आहे बावीस लक्ष त्रेपन्न हजार एकोणऐंशी ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या हा तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे जेव्हा शब्दामध्ये दिलेलं असतं किंवा अक्षरामध्ये एखादी संख्या दिलेली असते तेव्हा ते अंकात लिहिताना तुम्हाला प्रत्येक स्थानाची नीट ओळख असणं गरजेचं आहे म्हणजे काय तर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दश अब्ज सध्या तरी पाचवीला तुम्हाला दश संख्या आहेत त्यामुळे तुम्ही या सर्व अंकांच्या स्थानांची नावं एकदा आपल्या वहीत लिहून घ्या पुन्हा ती पाठ करा आणि कोणतं स्थान कितव्या नंबरला आहे हे, हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे आता बावीस लक्ष म्हणजे आता बावीस म्हणजे दोन दोन आणि लक्ष आता दोन दोन म्हणजे बावीस लाख जेव्हा तुम्ही संख्या लिहिणार आहात त्यातलं एक दोन स्थानी असणार आणि दुसरं दोन लक्षस्थानी असणार मग तुम्हाला पहिली गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की एकूण स्थान किती असणार किंवा एकूण अंक किती असणार कारण बरीच मुलं आपल्याला अशी दिसून येतील की त्यांनी तीच संख्या बावीस लक्ष त्रेपन्न हजार एकोणऐंशी तर हा चौथा पर्याय निवडलेला आहे अशी शहात्तर मुलं आहेत यांचं चुकलं काय तर अंक बरोबर आहेत परंतु शून्य कुठं घ्यायचा हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही तर बघा शतक स्थानचा अंकच दिलेला नाही पाचशे एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी असं काहीच सांगितलेलं नाहीये फक्त एकोणऐंशी म्हटलेलं आहे त्यामुळे शतकस्थानी जो शून्य आहे तो बऱ्याच मुलांच्या लक्षात आलेला नाही दशलक्ष स्थानं म्हणजे सात अंकी संख्या तयार होईल सहा अंकी येणार नाही हे ये लक्षात घ्या आणि त्यामुळे बरीच मुलं या ठिकाणी चुकलेली आहेत ही तर संख्या सातशे नव्वद शेवट आहे आणि ही संख्या मराठीतून दिलेली आहे आपल्याला प्रश्नात काय सांगितलेलं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे तिथं देखील चव्वेचाळीस मुलं फसलेले आहेत की आंतरराष्ट्रीय संख्येचे न आणि देवनागरी संख्येचे न हे देखील आपल्याला लक्षात येत नाही तिसरा प्रश्न पहा या प्रश्नामध्ये खूप मुलांनी उत्तरं बरोबर सोडवलेले आहेत परंतु हा प्रश्न देखील सोपा असताना काय इतकी मुलं चुकली काय कळत नाही दिलेल्या संख्येतील हजार स्थानचा अंक कोणता आहे हजार स्थानचा अंक एकक दशक शतक आणि हजार हजार स्थानी सात हा अंक आहे तर या हा अंक देवनागरी लिपीत लिहायचा आहे देवनागरी लिपी म्हणजे मराठीमध्ये लिहायचा आहे सात हा अंक मराठीत आपल्याला लिहिता येत नाही का किती सोपा आहे सातशे एक मुलांनी हा प्रश्न बरोबर सोडवलेला आहे परंतु एकशे चौदा मुलं किंवा त्र्याण्णव मुलं एकशे सात मुलं असे आहेत की त्यांनी एवढा सोपा प्रश्न देखील सहज चुकवलेला आहे त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि पर्याय देखील काळजीपूर्वक निवडायचे आहेत गडबड करायची नाही कारण या टेस्टला आपण काही वेळ ठेवलेली नाही तुम्ही कितीही वेळ लावू शकता जवळपास मला रात्री बारा वाजेपर्यंत काही मुलं टेस्ट सोडवून पाठवत होते चौथा प्रश्न पहा दिलेली संख्या जी आहे ते अक्षरात लिहायचे आता दिलेली संख्या कोणती आहे कशी वाचणार बघा तर सुरुवातीला किती अंक आहेत मोजा तीन दोन पाच आणि एक सहा अंक आहेत म्हणजे ही लक्षस्थानाची संख्या आहे पाच लक्ष तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर इतकी सोपी संख्या आहे अशी शब्दामध्ये दिलेली एकच संख्या आहे आता इथं अक्षरात लिहा म्हटल्यावर अकरा मुलांनी अंकातली संख्या देखील निवडलेली आहे पहा तर हे स्पष्ट चुकीचं आहे असं करणं चुकीचं आहे तिसऱ्या पर्यायामध्ये तर बावीस लक्ष सुरुवात दिलेली आहे बावीस लक्षाची ही संख्या नाही एकशे सोळा विद्यार्थी तब्बल ह्या ठिकाणी चुकलेले आहेत त्यांनी बावीस बावन्न लक्ष अशी संख्या समजलेली आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पहा तेरा अब्ज हा आता अब्ज म्हटलं की मुलं थोडीशी घाबरतात इथं आपल्या लक्षात आलं असलं तब्बल एकशे शहाण्णव मुलं पंच्याहत्तर मुलं पंचावन्न मुलं असे आहेत की त्यांनी हे उत्तर चुकवलेलं आहे फक्त सहाशे एकोणनव्वद मुलं एक हजार पंधरापैकी या मुलांनी हा प्रश्न बरोबर सोडवलेला आहे मग चुकलं काय जास्तीत जास्त मुलांनी हा दुसरा पर्याय लिहिण्यामागचं कारण काय कारण वरच्या संख्येत आणि खालच्या संख्येत फक्त काही शून्यांचा फरक आहे तेरानंतर या संख्येत इथं तीन शून्य आहेत तर इथं तेरानंतर एकच शून्य आहे ह्या ज्या दोन शून्य आणखी या संख्येत कमी दिलेल्या आहेत त्या मुलांच्या लक्षात आलेल्या नाहीत तर या संख्येत कुठे कोटीची संख्या दिले का बघा तेरा अब्ज त्यानंतर ते कोटीची संख्या दिलेली नाही डायरेक्ट लक्षची संख्या दिले पुन्हा हजाराची संख्या दिली शतकाची पण संख्या दिलेली नाही पाचशे दोनशे अशा पद्धतीची संख्या दिलेली नाही त्यामुळे शून्या किती घ्यायच्या हे देखील महत्त्वाचं आहे आता अब्ज म्हटलं आप की आपल्याला लक्षात आलं पाहिजे किती अंकी संख्या होईल बघा बरं तर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष त्यानंतर कोटी दशकोटी अब्ज आणि दशअब्ज दश अब्ज अब म्हटलं की आपल्याला लक्षात येईल तेरा अब्ज कोटीच्याच ठिकाणी दोन शून्य दिलेल्या आहेत लक्षच्या ठिकाणी शून्य पाच आहे हजारच्या स्थानी शून्य आठ घेतलेलं आहे आणि शेवटी शतक दशक आणि एकक तर ही संख्या मांडत असताना तुम्हाला स्थानांची पुरेपूर माहिती असणं गरजेचंच आहे अन्यथा तुमचा प्रश्न चुकणार म्हणून दशाब्जापर्यंतची सगळी स्थानं तुम्ही लिहून घ्या सहावा प्रश्न पहा की जो सगळ्यांचा सगळ्यात जास्त चुकलेला आहे फक्त चारशे चौतीस विद्यार्थ्यांनी हा प्रश्न बरोबर सोडवलेला आहे म्हणजे एक हजारपैकी निम्मी पण मुलं नाहीत सगळ्यांनी बऱ्यापैकी पहिला पर्याय जास्त आहे अरे मुलांनो नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे काय उत्तर आहे कशाचं उत्तर आहे तर पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असं विचारलं तर ती ही संख्या आहे सगळ्यात मोठी संख्या कोणती पाच अंकी तर नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव 19… मग इथंपर्यंत पाच अंकी संख्या आहेत या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नंतर एक लाख येतं एक लाख म्हणजे सहा अंकी संख्या झाली म्हणजे इथंपर्यंत पाच अंकी संख्या आहेत पण तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात आली का ती सगळ्या संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवच्या पूर्वीच्या ह्या पाच अंकी नाही आहेत नौ त्यातील नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या संख्या ह्या चार अंकी आहेत किंवा तीन अंकी आहेत दोन अंकी आहेत एक अंकी आहेत फक्त पाच अंकी आपल्याला संख्या विचारलेल्या आहेत मग काय करायला लागेल नव्याण्णव नौ हजार नऊशे नव्याण्णव मधून आधीच्या ज्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव संख्या आहेत म्हणजे चार अंकीपर्यंतच्या संख्या त्या वजा करून टाका ना पाच अंकीची सुरुवात कुठून होते दहा हजारापासून सुरुवात होते ना दहा हजार ते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत ह्या सगळ्या पाच अंकी संख्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये दे देखील पाहिलेलं होतं काल तरी देखील काही मुलांनी त्यामध्ये चुका केलेल्या आहेत तर ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव वाजा केले की उत्तर नव्वद हजार येणार आहे बऱ्याच मुलांनी प्रश्न बरोबर सोडवलेला पण आहे पण या मुल या प्रश्नामध्ये बरीच मुलं चुकलेली आहेत सातवा प्रश्न पहा दिलेली संख्या अक्षरात लिहायची इथं पुन्हा तीच कृती करायची आहे की आपल्याला अंक मोजायचे आहेत एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी कोटीपर्यंतची संख्या म्हणजे दोन कोटी चौतीस लक्ष सत्याऐंशी हजार नऊशे छप्पन्न बघा बरं असा तिसरा पर्याय आहे काही मुलं तेवीस अब्ज घेऊन बसलेले आहेत कुणी तेवीस लाख घेतलेला आहे कुणी दोन अब्ज निवडलेला आहे शंभर मुलं आहेत अशी एकशेऐंशी मुलं आहेत तर हा प्रश्न किती सोपा आहे तुम्ही स्थान मोजा ना पुन्हा एकदा बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी म्हणजे दोन कोटी चौतीस लक्ष सत्याऐंशी हजार नऊशे छप्पन्न इतकी सोपी आहे संख्या वाचायला आठवा प्रश्न पहा बारा लाख सात हजार सात तर तुम्ही काय करा दिलेली संख्या मोजून बघा ना एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी ही एक कोटीची संख्या आहे एकशे एकवीस मुलांनी एक कोटीची संख्या निवडले विचारले प्रश्नामध्ये बारा लाख ती संख्या मराठीतच दिलेली आहे इथं आंतरराष्ट्रीय संख्येत चिन्ह विचारलं आणि मराठीमध्ये दे देवनागरी संख्येत चिन्ह दिले ही तर येणारच नाही तर एक लाखच दिसते एक लाख सत्तावीस हजार सात ही पण संख्या बऱ्याच मुलांनी निवडले चुकीची आहे तर शेवटचा पर्याय येणार आहे बारा लाख सात हजार सात सहाशे एकोणऐंशी मुलांनी हा प्रश्न बरोबर सोडवलेला आहे नववा प्रश्न आठ अब् आठ अब्ज आठ इथं सुद्धा तोच भाग आपल्याला घेत दिलेला आहे तुम्ही काय करायचं आहे अंक मोजा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि अब्ज ही संख्या बरोबर आहे बरं का आठ अब्ज आठ पण प्रश्नामध्ये पहा काय विचारलंय देवनागरी संख्य चिन्हात मग शहाण्णव मुलं अशी आहेत की त्यांनी संख्या ओळखली परंतु प्रश्न नीट वाचला नाही त्यामुळे त्यांनी हा प्रश्न हे पहिला पर्याय निवडलेला आहे तर तीच संख्या खाली इथं मराठीमध्ये आकडे करून दिलेले आहेत असे विद्यार्थी आहेत सातशे साठ की ज्यांनी हा प्रश्न काळजीपूर्वक वाचलेला आहे तिथून खालचे तर प्रश्न उत्तरं चुकीचेच आहेत त्यामुळे अशीही मुलं आहेत की ज्यांनी हे उत्तर चुकवलेलं आहे प्रश्न आणि उत्तर काळजीपूर्वक वाचून मगच निवडायचं आहे बरं का इथून पुढच्या टेस्टमध्ये आणि शेवटचा दहावा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की दिलेली संख्या अक्षरात हा पुन्हा एकदा बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी पाच कोटी तेवीस लक्ष एकोणनव्वद पहिलाच पर्याय आहे पाच कोटी तेवीस लक्ष एकोणनव्वद आणखी काही मुलं असे आहेत की त्यांनी बावीस लक्ष निवडले कोणी पाच अब्ज निवडले तर हे विचार करून आपण सोडवायचे आहे